कोगनोळी गावासाठी 57 कोटीचा निधी दिला आहे. यामध्ये विविध मंदिरे, रस्ते, गटारी, समुदाय भवन, मस्जिद, शादी महल, जैन मंदिर यासह अन्य समाज उपयोगी कामाचा समावेश आहे. 35 वर्षांपूर्वी ज्वले उद्योग समूहाच्या माध्यमातून समाजकारणात आपण प्रवेश केला. समाजकारण करत असताना राजकारणाची जोड देऊन सर्वसामान्य जनतेचा विकास हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे. निपाणी मतदारसंघाचे उपकार आपण आयुष्यभर विसरणार नाही. सर्वसामान्यांच्यामुळेच आपल्याला सर्वत्र मान मिळाला आहे. हा मान आपला एकट्याचा नसून निपाणी मतदारसंघातील सर्व जनतेचा आहे. महिलांच्या आयुष्यात हळदी कुंकूला फार महत्त्व आहे. जगातील एकाच देशाला माता म्हणून संबोधले जाते, तो देश म्हणजे भारत माता आहे आणि आपण सर्वजण भारतात जन्मलो हे फार पुण्याचे काम आहे, असे मनोगत मंत्री शशिकला जोले यांनी व्यक्त केले. देखील आपण दोन कामांचं उद्घाटन केलेलं आहे. ते 70 लाखाचं पाण्यासाठी आपण दत्तवाडीमध्ये उद्घाटन केलं आणि कोगनोळी हंचनाळ जे 5-4.5 किलोमीटरचा रस्ता होता खूप खराब झाला होता. परंतु त्याच्यासाठी खूप लोक तक्रार करत होती. तुम्हाला माहीत आहे ह्या 5 वर्षामध्ये 3 वर्ष आम्ही कोविडमध्ये होतो, त्याच्यामुळं काही कामं झाली नव्हती. फक्त निपाणी एवढंच नाही, जगातच झाली नव्हती. परंतु आता धुमधडाक्यामध्ये आणि कामं सगळी यायला लागल्यात. तर हे हंचनाळ कोगनोळी रोड 4.5 किलोमीटरचं 5 कोटी रुपये मंजूर करून आज भूमिपूजा करून मी इथं आले आहे. अशा पद्धतीनं तिथं खूप लोक माझी माता बहिणी आहे. तुम्हाला एक विनंती आहे की सगळ्यांनी सांगत होता की आम्हाला घर बसल्या उद्योगधंदा द्या. आता इतकं उद्योगधंदा आमच्या प्रधानमंत्री आणि आपले मुख्यमंत्री दिल्यात. 50,000 सूट असते, किती लोन घेतात त्याचं 50% सूट असते आणि त्याच्यातून तुम्ही उद्योग करा. आपल्या कोगनोळीमध्येच प्रियांका संकेश्वर आहे, तिनं बेकरी युनिट घातली, 10 लाखाचं युनिट आहे. 5 लाख तिला सबसिडी मिळवून दिल्या. तुम्हाला ट्रेनिंग देतो, सबसिडी मिळवून देतो, मशिनरी आणून देतो. तुम्हाला विक्रीला पण मदत पाहिजे असेल तर आपण डोले ग्रुपच्या माध्यमातून करायला तयार आहे. तर आज हे हळदी कुंकू 3 वर्ष कोविडमध्ये केलं नव्हतं म्हणून आज करायला लागलं. आणि जे अभिमान तुम्ही माझ्यावरती ठेवलाय, येणाऱ्या दिवसामध्ये उद्या पाडवा आहे, पाडव्याच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अंबिकेकडं अंबिकेचरणी माझं प्रार्थना आहे की या पाडव्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळेजण देशामध्ये सुख समाधान शांती असू देत आणि ह्या भागाचा विकास देखील करण्याचं प्रयत्न जे मी करायला लागलो आहे, माझ्यासोबत माझ्यावरती तुमचं असंच आशीर्वाद असू देत आणि तिसऱ्यांदा देखील तुमच्या मुलगीला निवडून देता हे मला नक्की विश्वास आहे. आणि परत निवडून आल्यानंतर तुमच्या सेवेसाठी तुमची मुलगी आणि जावाई दोघंही आम्ही तयार आहे. आता होम मिनिस्टर सुरू करायचं आहे. होम मिनिस्टर खेळवण्यासाठी आपले निपाणीचेच कलाकार. मंगळसूत्र कसा असायचं त्यांचा गळ्याला, इथं वहिनींच्या माझ्यासमोर बसलेल्या वहिनींचा पण आता गळ्यालाच आहे मंगळसूत्र. तर गळ्यापर्यंत मंगळसूत्र असायचं. आमचं सगळं आता लांब लांब आलंय. तर दुसरं मोती दिलं आपल्याला कुंकू, रुपया एवढा कुंकू असायचा. आणि हे गळ्यापर्यंत का मंगळसूत्र आमच्या वडीलधाऱ्याने दिलं तर आई सांगितली, बाळ आज तू माहेरहून सासरी चाललीस, माहेरमध्ये आराम असं असतीस, काही करू शकतीस, परंतु सासरी गेलं तर थोडंसं तुला काहीतरी तिथं सासरच्या पद्धतीमध्ये वागायला पाहिजे. आणि खरोखरच तिथं त्रास झाला तरी गळ्यापर्यंत येऊ तूपर्यंत त्रास सहन करून घे म्हणून आईने सांगितलं. पुढं आली कुंकू. कुंकू रुपया एवढा कुंकू असायचा. कुंकू कशाबद्दल दिलं की आपण बाहेर जाताना दुसऱ्या लोकांचा दृष्टिकोन आमच्यावरती वाईट पडू नये. ते कुंकू बघितलं तर डेंजर लाईट, त्या पद्धतीनं कुंकूचा सिग्नल दिला गेला. आणि इथं जे आमचं चक्र असतंय ते ऍक्टिव्ह करण्यासाठी कुंकू दिलं. तिसरं आपल्याला बांगड्या दिल्या. बघितलं पूर्वजांचं बांगडी सगळं निथून इथंपर्यंत एक एक डझन दोन दोन डझन बांगड्या असतात. आमचं आता जरा कमी झालं, काहीतरी सणवार असलं की आमचा हातभर बांगड्या असतात. परंतु बांगड्या कशासाठी दिल्या, आमच्या पूर्वजांनी सांगितलं की सासरी असताना विचार करून सगळं करत जा. आमचा माहित आहे ना आपल्या बायकांचा काय स्वभाव असतंय, सासरी काय कितीही असलं तर जरा माहेरकडं आम्ही सरकतं, जरा काय जाताना जरा न्यायचं, कोणतरी गेलं तर त्यांना द्यायचं, कारण माहेरला आपलं काहीतरी करायला पाहिजे हे स्वभाव असतं. कोगनोळी तालुका निपाणी येथे आयोजित हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी खासदार अण्णासाहेब जोले होते. महालक्ष्मी बँकेचे संस्थापक चेअरमन बाळासाहेब कागले यांनी स्वागत करून
प्रास्ताविकात जोले दाम्पत्यांनी केलेल्या विकास कामाचा आढावा घेतला. यावेळी युवा उद्योजक बाळासाहेब हादीकर व शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत खासदार अण्णासाहेब जोले व मंत्री शशिकला जोले यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, कोगडोळी भाजपा अध्यक्ष कुमार पाटील, बाळासाहेब हादीकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पद्मजा पाटील, बबन हवालदार, विलास नाईक, आनंदा यादव, के बी माने, राजेश डोंगळे, धनाजी कागले, सचिन पाटील, सरिता हंचिनाळे, ग्रामपंचायत सदस्य वंदना निकम, संतोष कागले, भागेश पाटील, बबलू पाटील, अमित गायकवाड, अजित पाटील, रंगराव कागले, विजय पाटील, अरुण पाटील, सुनील घुगरे, कुमार वटकर, सचिन निकम, अर्चना माने, रणजित माने यांच्यासह भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोगडोळीहून अनिल नवाळे.